सदलगा येथील चंद्रप्रभा टेक्सटाइल मार्केट मध्ये सुरू आहे लग्न जत्ता महोत्सव। लग्नाआधीच आमच्याकडून प्रेझेंट गिफ्ट, खरेदी करा, कूपन घ्या आणि बक्षीस जिंका। प्रथम बक्षीस ऍक्टिवा 6G 2 नग, यासह फ्रीज, एलईडी टीव्ही, अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट वॉच, ट्रॉली बॅग यासह असंख्य बक्षिसे। शुभ कार्यासाठी लागणाऱ्या आहेराच्या साड्या, ब्लाउज पीस, टॉवेल टोपी, शूटिंग शर्टिंग होलसेल दरात। चंद्रप्रभा होलसेल टेक्सटाइल मार्केट, प्रधाने कॉम्प्लेक्स, नवीन बस स्टँड समोर सदलगा। संभाजीपूर ग्रामपंचायत उपसरपंच पदी अमोल शिंदे यांची बिनविरोध निवड। संभाजीपूर ग्रामपंचायत उपसरपंच पदी अमोल शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। संभाजीपूर ग्रामपंचायत सरपंच सदस्य पदभार स्वीकारणे व उपसरपंच पदाची निवड आज करण्यात आली। यावेळी उपसरपंच पदी अमोल बाजीराव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी सरपंच, सर्व सदस्य, निवडणूक निर्णय अधिकारी, ग्रामसेवक यांच्या उपस्थितीमध्ये आज सरपंचांसह सदस्यांनी पदभार स्वीकारला, तसेच उपसरपंच निवड करण्यात आली। निवडणुकीत संभाजीपूर विकास आघाडीने एक हाती सत्ता मिळवली आहे। निर्मिती ज्यांच्या विचारातून घडली किंवा ज्यांचे विचार होते त्या राजमाता जिजाऊ, युवकांचे आदर्श स्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्तानं आजचा हा आमचा ग्रामपंचायत प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सोबतच उपसरपंच निवड ही आजच्याच तारखेला निश्चित केल्या गेल्यानं वेळेअभावी मी अगदी कमी बोलेन, पण तुम्ही आता ह्या कार्यक्रमासाठी आल्यानंतर जो तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतोय, त्या उत्स्फूर्त प्रतिसाद 5 वर्षानंतरही आमच्याबद्दल गोड कौतुक करताना तो दिसेल अशा पद्धतीने हा कारभार करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू। हे काय राजकीय व्यासपीठ नाही आहे, पण राजकीय व्यासपीठाच्या राजकीय प्रचाराच्या दरम्यान जे जे मुद्दे आम्ही तुम्हाला सांगितले की ह्या प्रश्नांचा निपटारा आम्ही लवकरात लवकर करू, त्यासाठी कसोशीने प्रयत्न करू। आता आमच्या या बॉडीमध्ये नौखे ते अनुभवी अशा पद्धतीचा मिलाप आहे आणि आम्हाला मार्गदर्शन करायला म्हणाल तर तुम्ही ज्येष्ठ, तुम्ही जे सांगाल, जे दिशा द्याल किंवा गावासाठी वेगवेगळे प्रोजेक्ट्स आणताना तुमचा अनुभव नक्कीच कामी पडणार आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी जास्ती लांबवत न नेता उपसरपंच निवड असल्या कारणाने फक्त तुम्हाला एक आश्वस्त करू इच्छितो की गावचा विकास लोकाभिमुख कारभार कसा करता येईल, जास्तीत जास्त रस्ते, दिवे आणि पाणीपट्टी याच्या पलीकडे जाऊन चांगले प्रोजेक्ट गावामध्ये कसे आणता येतील यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी अगदी कमी कालावधीमध्ये तुम्हाला निरोप पोहोचला असताना सुद्धा तुम्ही आमच्या या प्रवेशासाठी आवर्जून उपस्थित राहिला। महानगर न्यूज साठी ऋषिकेश बावचे, संभाजीपूर।